ती गोष्ट जी आहे ती एका साध्या माणसाच्या आवाजामध्ये सांगावी असं दिग्दर्शकाला वाटलं की हे आमचे मालक, ही आमच्या वहिनी आणि ही आमची माऊ. आणि आज जे घडलं ते त्याची लय माग गोष्ट आहे. आमचे मालक पळतील नाही असेच नाही रिकाम धंदे. ही आमची टी शी आहेत. अबो हे लय कडक. हा एक कॉमन लोकांमधला जो आवाज आहे तो आवाज त्याला दिला. आणि मला असं वाटतं म्हणून फिल्म अजून जास्त आपली वाटेल लोकांना. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लच्चप मराठी. आपडी थापडी या चित्रपटाचं निमित्त आहे आणि दामू आहे माझ्यासोबत. दामू म्हणजे कोण? जर तुम्ही लुक पाहिला असेल, ट्रेलर टीझर पाहिला असेल, तुमच्या लक्षात येईल अभिनेते संदीप पाठक आहेत माझ्यासोबत. कसे आहात? मस्त. दामू आवडायला लागले आत्तापासूनच लोकांना. आवडायला लागले मस्त वाटले. म्हणजे काय अभी तो ये ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि लच्चप मराठीचे सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो, कारण कुठलाही मराठी प्रोजेक्ट असेल, सिनेमा असेल, त्याला तुम्ही लच्चप करता. Yes. त्याच्यामुळे तुमचे मनापासून आभार, कारण सिनेमा पोहोचण्याच्या आधी सिनेमा येतोय हे पोहोचणं जास्त गरजेचं आहे. ते तुमच्या माध्यमातून होतं म्हणून तुमचे आभार. असं आहे. आणि आपडी थापडीच्या बाबतीतही आम्ही तेच करणार आहोत, कारण खूप इंटरेस्टिंग वाटतंय सगळं. कॅरेक्टर्स असतील चित्रपटाची, ती कहाणी ज्या पद्धतीने आमच्या समोर येते, किंवा लिखाण असेल त्याचे डायलॉग्स संवादाचे, सगळं छान वाटते. पण दामूबद्दल आम्हाला उत्सुकता आहे, कारण त्याच्या आवाजातला त्या टीझरमध्ये आम्ही बघतोय ट्रेलरमध्ये की त्याच्या आवाजात ती कहाणी सांगितली जाते. दामूबद्दल सांग ना, काय कसा आहे तो? अगदीच. म्हणजे मला असं वाटतं की त्या आवाजामध्ये जी गोष्ट सांगितली जाते आहे, तर मला असं वाटतं की तो कॉमन मॅनचा आवाज आहे. सगळ्या अगदी सामान्य माणसाचा आवाज आहे तो. जो सामान्य माणूस आज खूप, तसं बघायला जातं खूप कमी होत चाललेला आहे, की जो प्रामाणिक आहे, निस्वार्थी आहे, नितळ प्रेम आहे त्याचं, निरतिशय प्रेम आहे, आणि त्याला कुठली अपेक्षा नाही. निरपेक्ष वृत्तीनं काम करणारी माणसं असतात ना, की रिटर्न्सची अपेक्षा नाही, मी हे केल्यानंतर मला हे मिळेल असं काही नाही आहे. त्याचं त्या परिवारावर प्रेम आहे, मालकावर प्रेम आहे, वहिनींवर प्रेम आहे, आदर आहे. मुलगी आहे माऊ आमची, तिच्यासाठी तर दामू काका म्हणजे तो काही करू शकतो. दामू काका तिच्यासाठी इतकं त्याचं अकंठ प्रेम त्या मुलीवर आहे. असा प्रेम सुस्वभावी, प्रामाणिक, पण खोडकर, इरसाल, इबलीस, चतुर, सगळं त्याच्याकडे उत्तम ह्युमर आहे. जो स्वतःही काम करतो आणि कधी कधी मालकालाही धाकात ठेवतो, मालकालाही कामाला लावतो असं. पण अडीअडचणीला उपयोगी पडणारा, सुखात दुःखात संपूर्ण त्यांच्यासोबत असणारा. दुःखामध्ये लोक सहभागी असतात आपल्यासोबत, सुखामध्ये कमी लोक सहभागी असतात. जेव्हा आपली प्रगती होत असते तेव्हा बऱ्याच जणांना त्याचा आनंद होत नसतो, तसा हा दामू नाही. त्यांच्या प्रगतीमध्ये, मालकाच्या यशामध्येच त्याचं यश आहे. त्याला कुठेही यशस्वी व्हायचं आहे, मला हे एम गाठायचं असं नाही. मालकांचं एम जे आहे ते माझं एम आहे. तर मला असं वाटतं की अशा माणसाचं प्रतिनिधित्व मी करतो आहे, आणि म्हणून कदाचित ती गोष्ट जी आहे ती एका साध्या माणसाच्या आवाजामध्ये सांगावी असं दिग्दर्शकाला वाटलं, की हे आमचे मालक, ही आमच्या वहिनी आणि ही आमची माऊ. आणि आज जे घडलं ते त्याची लय माग गोष्ट आहे. आमचे मालक पळतील नाही असेच नाही रिकाम धंदे. ही आमची टी शी आहेत. अबो हे लय कडक. हा एक कॉमन लोकांमधला जो आवाज आहे तो आवाज त्याला दिला. आणि मला असं वाटतं म्हणून फिल्म अजून जास्त आपली वाटेल लोकांना, आपल्यातली वाटेल. सकाराम आणि दामूची जी केमिस्ट्री आहे, म्हणजे मुक्ताई सांगत होती की हे लोक कल्ला करत होते, माझ्या वाट्याला चिडचिड वगैरे होती, पण या दोघांचा कल्ला सुरू होता. पण आणि आम्ही आता बघतोय इंटरव्ह्यूजमध्ये पण श्रेयस आणि तुम्ही खूप असे छान मित्र असल्यासारखे आहात, तर त्याबद्दल सांग. श्रेयसनी मी आधी काम केलेलं नव्हतं, हे आमचं पहिलंच काम आहे असं मोठं काम एकत्र. मला नेहमी असं वाटतं की जेव्हा वर्क केमिस्ट्री वर्क होते पडद्यावर, त्याचा अर्थ असा समजायचा की नाही हे ऑफस्क्रीनसुद्धा धमाल केली असणार. तर ती ऑफस्क्रीनची धमाल मला फार महत्त्वाची वाटते सिनेमामध्ये, कुठल्याही नाटकामध्ये सुद्धा. कारण आपण माणूस म्हणून एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत करत जर काम करत राहिलो ना, तर दोघांचंही काम चांगलं होतं. समोरच्याला कधी स्ट्राईक द्यायची हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि लोक म्हणतात ह्याचा रोल त्यांनी खाल्ला, त्याचा रोल. म्हणजे नसरुद्दीनच्या म्हणलं की नाही, दिस इज नॉट वॉर, दिस इज आर्ट. ही आर्ट आहे. एखाद्याचं गाणं सांगा, हां आता मी तुझ्यापेक्षा वर चढ गातो असं होत नाही.
त्यांनी तो राग द्यायला, मी हा राग आळवणार आहे तो माझ्या पद्धतीनं. म्हणून मला असं वाटतं की आर्ट इज हँड इन हँड, आपण हातात हात घेऊन ती पुढे केली पाहिजे, मग कलाकृती कुठलीही असो. आणि त्याच्यात ती स्पर्धा नसेल, ते आर्टच्या माध्यमातून आलं तर ते आणखीन छान खुलतं, आणि गिव्ह अँड टेक असेल तर ते खूप छान पद्धतीने दिसतं. बुकेमध्ये आपला रोल काय आहे, हा जर फ्लॉवर बंच असेल एवढ्या कलाकारांचा, तर मी कुठे आहे, मी ते बाजूचं हे आहे सजवलेलं का, मी फूल आहे का, मी खाली बेसला बांधलेली दोरी आहे जी घट्ट मला आवळून ठेवायची सगळा फ्लॉवर पॉट पडू नये म्हणून. तर मला असं वाटतं की आपल्याला आपली भूमिका कळली ना की मी ह्याच्यामध्ये काय आहे, की सॉल्ट आहे, मी लोणचं आहे, भाजी आहे का काय आहे, हे एकदा कळलं की मग प्रश्न सगळे सुटतात. आणि तुमच्या या आगामी चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. आपडी थपडी येतो आहे आणि लट आय एम शुअर की प्रेक्षकांना प्रचंड आवडेल आणि खूप भरभरून प्रतिसाद मिळू देत. येस, आणि लेट्सअप मराठीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मिलियन बिलियन सगळं होऊ द्या.